हाय फ्रेंड्स, या व्हिडिओ मध्ये आपण MIDC म्हणजे महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अंतर्गत ज्या जागा भरण्यात येणार आहेत त्या जागांची यापूर्वीची मुदत 7/8/2019 होती, मात्र 20 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट या दरम्यान ही ह्या जागा म्हणजे हे अर्ज करता येणार आहेत आणि त्या संदर्भातच आपण माहिती घेत आहोत. जो सांगली, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली, यामुळं या तारखेची बदल करण्यात आलेला आहे. कोणकोणती पदं आहेत पहा. कनिष्ठ अभियंता, लघुलेखक, वरिष्ठ लेखापाल, सहाय्यक, लिपिक टंक लेखक, भूमापक, तांत्रिक सहाय्यक, जोडारी, पंप चालक, वीज तंत्री, वाहन चालक, शिपाई व मदतनीस असे एकूण 865 जागा भरावयाच्या आहेत. त्यांची वेतन श्रेणी पहा. S01 म्हणजे याचा सुरुवातीचा पगार 15,000 आहे. 15,000 हा बेसिक असून त्यामध्ये DA TA आणि इतर. 06 त्याचा पहिला पगार आहे 19,900. S8 या श्रेणीचा पगार आहे 25,500. S13 या श्रेणीचा पगार आहे 35,400. तर S14 या श्रेणीचा पगार आहे 38,600. हे जे पगाराचे आकडे आहेत ते पहिल्या पगाराचे आहेत. यासाठी शैक्षणिक पात्रता 4थी 7वी 10वी ITI पदविका पदवी, टंक लेखक, लघुटंक लेखक, संगणक, वाहन परवाना इत्यादी. वयोमर्यादा आहे दिनांक 7 ऑगस्ट 2019 रोजी किमान म्हणजे कमीत कमी 18 वय असणं आवश्यक आहे. तर कमाल 38 वर्षापर्यंतच्या युवकांना यासाठी अर्ज भरता येणार आहे. परीक्षा शुल्क अमागास ओपनच्या मुलांसाठी 700 रुपये आहे, तर मागास वर्गीयांसाठी याची परीक्षा फी आहे 500 रुपये. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख, विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थित लक्षात ठेवा, ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 26 ऑगस्ट 2019, म्हणजे तुम्हाला आणखीन 6 दिवस हा अर्ज करता येणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाच्या विविध पदांचा अभ्यासक्रमात पदाबाबतचे तांत्रिक ज्ञान, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961, मराठी, इंग्रजी, बुद्धिमत्ता, तार्किक प्रश्न यांचा या अभ्यासक्रमामध्ये समावेश आहे. यावर्षी प्रथमच औद्योगिक अधिनियम 1961 याचा समावेश केलेला आहे. यावर विविध पदानुसार 20 प्रश्न विचारले जाणार आहेत. सदर अधिनियम प्रथमच या परीक्षेत समाविष्ट करण्यात आला आहे, हेही व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि आपण आता या चॅनलवर यासंबंधी औद्योगिक अधिनियम 1961 संबंधी जास्तीत जास्त मार्गदर्शन करण्याचा नक्कीच प्रयत्न करत आहोत. सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी यासाठी इयत्ता 6वी ते 12वीचे इतिहास, भूगोल, विज्ञान, राज्यशास्त्र व अर्थशास्त्र यांचे पुस्तक वाचन महत्त्वाचे आहे. याशिवाय बाजारामध्ये अनेक पुस्तकं उपलब्ध आहेत, तर तेही पुस्तकं अभ्यास. विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी नक्की चॅनल सोबत राहा. थँक्यू व्हेरी मच. अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहता येतील. Once again, thanks.